29 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आत्तापर्यंत बागलाण तालुक्यामध्ये फिरलो. बागलाण तालुक्यापाठोपाठ आज आपण मालेगाव बाह्य विधानसभेच्या वन्नेर खाकुर्डी गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि एकूणच बागलाणच्या जनतेचा कौल जाणून घेतल्यापाठोपाठ मालेगाव बाह्य विधानसभेमधली जनता काय म्हणते. धुळे लोकसभा मतदारसंघामधील या मालेगाव बाह्यमधील जनतेचा कौल नेमका काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि मालेगाव बाह्यमधील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी मालेगाव तालुक्यातील वन्नेर खाकुर्डी या गावापासून आपण सुरुवात करणार आहोत. वन्नेर खाकुर्डी गावामधली ही जनता आहे, ह्या जनतेचं म्हणणं नेमकं काय आहे, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कौल कुणाला हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. 2019 निवडणुका 29 एप्रिल रोजी आहेत, तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार यावं? मोदी सरकार. का असं वाटतं तुम्हाला मोदी सरकार यावं? चांगलं आहे वो. धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भांबरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत, तुमचा कौल कोणाला? सुभाष भांबरे. तुम्हाला काय वाटतं भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? सुभाष भांबरे. तुम्हाला काय वाटतं 29 तारखेला निवडणुका आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील उमेदवार आहेत, भाजपचे डॉक्टर सुभाष भांबरे आहेत, तुम्हाला काय वाटतं? सुभाष भांबरे. काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार यावं, काँग्रेस की भाजप? भाजप यावं. काय वाटतं बाबा, कमळ यावं की पंजा यावा? देवना कमळा. सुभाष भांबरे. काँग्रेसचे कुणाल पाटील की भाजपचे सुभाष भांबरे, काय वाटतं? भाजपचे सुभाष भांबरे. 2019 निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं यायला पाहिजे, पण चालू शेतकऱ्यांना त्यांनी काहीच केलेलं नाही. कारण कसं, जे रेगुलर कर्जदार आहे त्यांना 1 रुपयासुद्धा दिलेला नाही आहे, त्यामुळे लोक थोडे नाराज आहेत. काय वाटतं मग तुम्हाला, तरी वाटतं भाजप यावं, पुढच्या 5 वर्षात काय अपेक्षा आहे तुमच्या? त्यांनी सुधारावं जरासं, जनतेला शेतकऱ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. जे लोक रेगुलर कर्ज फेड करतात त्यांना काही 1 रुपया हाणून फेकला नाही गव्हर्नमेंटने, जे येणारे नाही त्यांचं कर्ज माफ झालंय. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल, कुणाल पाटील की डॉक्टर सुभाष भांबरे? ते तर काय सांगता येत नाही, आज मतदानावर आहे ते. नक्की काय कोणाची, तुमचा कौल कुणाला, काँग्रेसला की भाजपला? कुणाल पाटील. कुणाल पाटील, तुमचा कौल कुणाला, कोणत्या पक्षाला? भांबरे. भाजप की काँग्रेस? भाजप. का भाजप, काँग्रेस का नाही? पाहिजे, भाजपच पाहिजे. यांना आपण विचारूया 2019 निवडणुकांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात कुणाल पाटील की डॉक्टर भांबरे? डॉक्टर भांबरे, कारण विकास केलेला आहे थोडा फार, काय ना पण केला आहे बाबा. काय विकास झाला आहे वन्नेर खाकुर्डीमध्ये? त्यांचे कामं झालेले आहेत, पाणलोट क्षेत्राचे कामं झालेले आहेत. राहुल गांधींनी सांगितलं की 2019 काँग्रेसचं सरकार आलं तर 72,000 रुपये गोरगरिबांना देणार, काय वाटतं? एवढ्या दिवस कुठे दिले त्यांनी, आजच कापड देणार आहेत. एवढ्या दिवस काय केलं मग त्यांनी, आजच सुचलं का त्यांना 72,000 द्यायचे बा? यांना आपण विचारूया 2019 निवडणुकांमध्ये काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार यावं, मोदी की गांधी? मी भाजप सरकार यावं. का भाजप यावं? चांगलं आहे बा, मस्त कार्यक्रम चालू आहे, पाणी वगैरे चालू आहे त्यांचं. तुमच्या गावामध्ये भाजपच्या कोणत्या योजना आल्या, काय कामं झाले? भरपूर कामं झाले आमच्या गरेगाव तालुक्यात. काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं, काय वाटतं? काँग्रेस. का असं वाटतं काँग्रेस? पहिले सगळ्या गोष्टींना भाव होतं, कांदे शेतकरी मालाला, आणि जे काही बाकीचे गोष्टी पण होते ते पण सोपे जायचे, आता जास्त अवघड होऊन गेले. पंतप्रधान कोण व्हावं, काय वाटतं? राहुल गांधी. राहुल गांधी. राहुल गांधींनी सांगितलं दरवर्षी आम्ही 72,000 रुपये देऊ गोरगरिबांना, काय वाटतं देतील? ते नाही सांगता येणार आता. आता मोदींनी पण सांगितलं होतं 15 लाख देऊ, अमुक देऊ, त्यांनी पण काही दिलं नाही. राहुल गांधी देतील असं वाटतं? नाही, ते नाही सांगतायत सर. यांनी सांगितलं राहुल गांधी यावेत, आपण म्हणता भाजप यावं. राहुल गांधीचं काही कामाचं नाही, राहुल गांधीला स्वतःचं नेतृत्व नाही येतं, तू देशाचं काय संबंध आहे? काय वाटतं तुम्हाला त्यांच्या, त्यांनी आत्ता सांगितलं, काय वाटतं तुम्हाला? पूर्वी ते नव्हते, ते आत्ता आलेले आहे. जसे मोदी नवीन आलेले आहेत तसे ते पण आता नवीन उतरलेले आहेत राऊंडमध्ये. यांना असं वाटतं काँग्रेसचं सरकार यावं, यांना वाटतं भाजपचं सरकार यावं, तुम्हाला काय वाटतं काँग्रेस की भाजप? बीजेपी. का असं? आता राज्यमंत्री शेवट आपले यांचं
कोण राज्यमंत्री? सुभाष भामरेच थोडं हे नाव आहे इकडे, त्यांना लोकांना वाटतं बाबा भामरेच मोदी, इकडे मोदी वारच आहे जास्त करून. हे एक किराणा दुकान आहे, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. 2019 निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचं सरकार यावं? भाजप. का असं वाटतं भाजप यावं? मोदी चांगले म्हणून, दुसरं काही नाही भाऊ. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटतं पाटील की भामरे? दोघांमध्ये टप फेटच राहील तसं, पण जास्त काही अंतर राहणार नाही दोघांमध्ये, कोणी जरी निवडून आलं तरी. तुमचा कौल कुणाला? नाही आता आता असं आहे, कौल भाजपकडेच आहे, पण आता पाहू. काय वाटतं तुम्हाला, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. तर पंतप्रधान कोण व्हावेत काय वाटतं तुम्हाला? मोदीच व्हावे, मोदी साहेब. काकुर्डी गावातली एक हॉटेल आहे, हॉटेलमध्ये अनेक लोक बसलेले आहेत, त्यांचा कौल आपण जाणून घेऊया. 2019 निवडणुका 29 तारखेला आहेत, तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान कोण व्हावं, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदीच व्हावा. पंतप्रधान कोण व्हावं काय वाटतं? परत नरेंद्र मोदीच व्हायला पाहिजे, आणि शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे. तुले लोक शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी विचार केलेला नाही, बाकीच्या ठिकाणी विचार केलेला आहे, परंतु शेतकऱ्यांचा विचार त्यांनी हा परत निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना काहीतरी म्हणजे मिळालंच पाहिजे, हीच एक आमची आशा आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे योग्य उमेदवार आहेत, आणि त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. दोन्ही पक्ष मिळून शिवसेना आणि भाजप युतीमुळे शिवसेनेने जास्त कामं केलेली आहेत, त्याचप्रमाणे त्यांनीसुद्धा मदत चांगली केलेली आहे. ते खासदार असल्यामुळे शिवसेनेला बळ त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? हॅलो, सुभाष भामरे जे काही कामं केले आहेत खासदार योग्य केले. आपला बी कारखान्याचा आम्ही एकच ठिकाणी सरीतलो होतो आणि दिल्लीला गेलो होतो. सुभाष भामरेने आम्हाला साथ दिली, नगरपालिका कारखाना सूत घेणं वगैरे जे आहे शेतच आम्ही निवेदन द्यावे सुरेश भामरेकडे घेतो. यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, काय वाटतं तुम्हाला 2019 कोणत्या पक्षाचं सरकार यावं? बीजेपीचं सरकार आलं पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? तो कामे चांगली केली आहेत, सामान्यांचे कामे समजून कामे करतात, गरिबांचं कल्याणी करतो तो. कोणाचं सरकार यावं, काँग्रेसचं की भाजपचं? भाजपचं. तुम्हाला काय वाटतं काँग्रेस की भाजप? भाजप. कुर्डीमधलं महावीर किराणा मर्चंट दुकान आहे, अनेक ग्राहक इथं उभी आहेत. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? काँग्रेस. का असं वाटतं तुम्हाला काँग्रेस? बदल पाहिजे, मागच्या वर्षी मोदी साहेबांना दिला, आता बदल पाहिजे थोडं. 60 वर्ष काँग्रेस सरकार होतं, 5 वर्ष मोदी सरकार होतं, काय फरक जाणवला 60 वर्षाचा 5 वर्षाचा? सामान्य माणसाला काहीच बदल वाटत नाही ना, शेतकरी माणसाला आमच्यासाठी काहीच बदल नाही, त्याचा काय उपयोग? धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील काँग्रेसचे? कुणाल पाटील. तुम्हाला काय वाटतं 2019 धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? कुणाल पाटील. का असं वाटतं? नवीन चेहरा आहे, होत करू आहे. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? कुणाल पाटील. देशाचे पंतप्रधान कोण व्हावेत, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? राहुल गांधी. कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं? काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं 2019 कोणत्या पक्षाचं सरकार यावं? काँग्रेस. 2019 कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं, भाजपचं यावं की काँग्रेसचं? काँग्रेसचं. काँग्रेसचं. यांना आपण विचारूया 2019 नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? आमच्या भागात काम केलं आहे थोडं, बागलांचं आहे. बागलांच्या आत. आपला कौल कोणत्या पक्षाला, भाजपला की काँग्रेसला? भाजपला. यांना आपण विचारूया 2019 निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं पंतप्रधान कोण व्हावेत? मोदी व्हावे. मोदी का व्हावेत? नेतृत्व चांगलं आहे मोदींचं, आणि प्रत्येक देशामध्ये संबंध वाढून ठेवले, त्यामुळे मोदी व्हावे. कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं, भाजपचं की काँग्रेसचं?
भाजपाचा. का भाजपाचं का? विकास. काय विकास झाला या भागात? या भागात भरपूर झालं, रस्त्यांचं काम चालू आहे, उद्योगधंदे. डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे. राहुल गांधींनी सांगितलं 72,000 रुपये दरवर्षाला देऊ, काय वाटतं? अपेक्षा नाही होत. भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे बीजेपीकडनं. का असं वाटतं सुभाष भामरे? ते सुभाष भामरे म्हणून नाही, बीजेपी म्हणून. बीजेपी म्हणून. पुढच्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत भाजपकडून? काय काम चांगलं करताय, फक्त शेतकऱ्यांचं बघायला पाहिजे बा. त्यांनी सगळं सर्व काम चांगलं आहे त्यांचं, फक्त शेतकऱ्यांचा निर्णय चुकतोय त्यांचा. सर्व काम भाजपचं चांगलं आहे, केवळ शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करावं अशी यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. का असं वाटतं तुम्हाला? गरिबांचं आहे. काय मिळालं तुम्हाला नरेंद्र मोदी सरकारकडून? आम्हाला स्वास्थ्य मिळालं बघ, पैसे मिळाले. पैसे? कसले पैसे? शेतकऱ्यांचं बस. अनुदान मिळालं? अनुदान. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? काँग्रेस की भाजप? भाजप. डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील, कोण निवडून यावं? डॉक्टर सुभाष भामरे. का असं वाटतं तुम्हाला? त्यांचे पहिल्याच्या 5 वर्षामध्ये चांगले कामं केलेले आहेत, पण शेतकरी आमचा नाराज आहे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळायला पाहिजे, एवढीच आमची आशा आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा, पंजा की कमळ? आम्हाला असं वाटतं की मोदी जरी आले आम्हाला काही घेणं नाही, पण मोदीने कोणते आश्वासनं पुरे केले हे दाखवा आम्हाला. दाखवा काय आश्वासनं पूर्ण झाले नाही? शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू, आमक करू, तमक करू, कोणतं काय केलं दाखवा तुम्ही आम्हाला. मग तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं कोणी बी निवडून कोणी बी जाऊ, काही घेणं नाही आम्हाला त्यांचे. काय म्हणाल, बाबांनी प्रतिक्रिया दिली कोणाचंही सरकार यावं, पैसे मोदींनी टाकले नाही, तुम्ही म्हणतात नरेंद्र मोदी व्हावेत, बाबांच्या स्टेटमेंटबद्दल काय सांगाल? ज्याचा त्याचा रोष असतो. आता माझं जे होतं माझ्या मनातलं मी भारतीय जनता पक्ष सांगितला, भारतीय जनता पक्षाचे कामं चांगले आहेत त्या पद्धतीने. राहुल गांधींनी असं सांगितलेलं आहे जर निवडून दिलं दरवर्षाला गोरगरिबांना 72,000 रुपये देणार, तुम्हाला काय वाटतं भेटतील? भेटतील, गॅरंटी नाही, गॅरंटी नाही आम्ही म्हणतो, परंतु तो कोणी बी काय बी थापा मारून हे थापा मारण्याकरता सर्व राजकारण चालू आहे. कोणत्या पक्षाचं सरकार यावं? बीजेपी. डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील? भामरे डॉक्टर. तुम्हाला काय वाटतं, सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. तुला काय वाटतं, सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. सुभाष भामरे का बरं? बीजेपीने एअर स्ट्राईक चांगलं केलंय, पाकिस्तानला धडा शिकवला, त्याच्याबद्दल खूप छान केलं भारतीय पक्षाने, चांगलंय. वन्नेर गावाच्या अलीकडे मोसम नदीच्या ह्या बाजूला खाकुर्डीमध्ये आपण आता आलेलो आहोत. ज्येष्ठ मंडळी ह्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह खाकुर्डी इथं बसलेली आहे. वर्तमानपत्र वाचन या ठिकाणी सुरू आहे. 2019च्या निवडणुका 29 तारखेला आहेत. आपला कौल कुणाला, कोणत्या पक्षाला? काँग्रेस. का असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याची पिळवणूक झाली, मोदी सरकारकडून भाव मिळाले नाही, फक्त बोलणं चटा मारणं एवढंच आहे, दुसरं काय. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी? राहुल गांधी. राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं जर काँग्रेसचं सरकार आलं तर दरवर्षी गोरगरिबांना 72,000 रुपये वर्षाला देऊ, काय वाटतं देतील? आता काय त्यांचं काय, ते आता त्यांनी जे केलं ते काय सांगता येईल, वाटतं बोध देतील. काँग्रेस सांगतं तसं करतं आत्तापर्यंत, असं आहे त्यांचा अनुभव. काय काय अशी उदाहरणं काय काय तुमच्याकडे जे सांगितलं ते केलं? असं पूर्वी दुष्काळ असायचा, ते असं निधी द्यायचे किंवा असं यायचं, यांनी फक्त सांगायचं काही भाव देऊ अमुक देऊ, काहीच देत नाही. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? महाराष्ट्रात कुठलेही आले चालेल, पण केंद्रात मोदीच पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसचं यायला पाहिजे, भाजप योजना राबवत नाही. मी काय म्हणतो, जो तो ज्याची त्याची बाजू मांडतो. मला असं म्हणायचं आहे केंद्रात मोदीची गरज आहे, 70 वर्षात काही झालेलं नाही, 5 वर्षात अनेक गोष्टी झाल्या. 5 वर्षापूर्वी 150 रुपये कांदा विकला काँग्रेसवाल्यांच्या वेळेला, तेव्हाने कोणी कांद्या बाबत कोणी ओरड केली नाही, आणि आज 300-400च्या पुढेच कांद्या विक्री झाली, तरी या मोदीच्या नावाने आरोप मारतात. कुठली पद्धती? मी शेतकरीच आहे,
माझा 200-400 क्विंटल कांदा असतो, मला ते म्हणायचं नाही. पण जे आहे आज जे सरकार आहे ते सरकार यायला पाहिजे. या काँग्रेसवाल्यांनी काही केलं नाही, या परदेशात यांनी नुसत्या बँका भरल्या आणि स्वतःच्या खळग्या भरल्या, बाकीचं मी काही बोलत नाही. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं, भाजपचे भामरे की काँग्रेसचे पाटील? भाजपचे भामरे डॉक्टर येतील. का असं वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी जे कामं केलेले आहेत, त्यांनी आज सटाण्याकडे दोघे कालव्या काढलेले आहेत, सटाण्या भागात तलवाड्यापर्यंत काढलेले आहेत, आणि पुन्हा पाकिस्तानमध्ये एक मनुष्य गेला होता तोही त्याने इकडे आणला. त्यांच्यामध्ये मोदी म्हणजे फार हुशार आहे, त्याच्यामुळे तो डॉक्टर लागले. आणि पुन्हा त्यांचं कार्य जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत ना, त्यांच्याकडून कधी पैसे मागितले नाही असा तो मनुष्य आहे. त्याचा मुलगा पण डॉक्टर आहे कॅन्सरचा. तुम्हाला काय वाटतं, 2019 निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं. का असं वाटतं? राष्ट्रीय सुरक्षा आणि विकास या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माननीय पंतप्रधान मोदींनी जे कार्य केलेले आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे सुभाषबाबांचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिली पाहिजे. 2019 निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं? नाही, काँग्रेसच पाहिजे आम्हाला. का असं वाटतं? नुकसान भरपाई बी दिलेली, यांनी काय दिलंय काहीच दिलेलं नाही. नरेंद्र मोदी की राहुल गांधी काय वाटतं? आम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे, बाकीचं काही. तुम्हाला काय पाहिजे, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी आज जरी म्हणतायत, राहुल गांधींना आपण पंतप्रधान करू, पण तो आज शक्य नाही. राहुल, तुम्हाला काय वाटतं कोण होईल? कोण होईल ते आता एवढं नाही आपल्याकडे, म्हणजे एवढा अभ्यास नाही आहे माझा. मी जवळजवळ 35 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, बरोबर. त्या आज पण मी काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसच्या आत 35 वर्षापासून काँग्रेसचं काम करतात, तरी वाटतं राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, दुसरेच होतील. पंजाचं सरकार यावं की कमळ? कमळ. का असं वाटतं तुम्हाला? चांगलंय, बाबांचं कामकाज चांगलं आहे. कोणते बाबा? दोन्ही बाबा आहेत, कुणाल बाबा, सुभाष बाबा. बाबा सुभाष बाबा. काय कामं केली या भागात? काय रस्त्यांचे कामं चालू आहे व्यवस्थित, सलग 4 रोड झाले, चांगलं काम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? आपले बाबाच. कोणते बाबा? सुभाष भामरे. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? ओनली बीजेपी, नरेंद्र मोदी. तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यावेत की राहुल गांधी यावेत, काय वाटतं? नरेंद्र मोदी. फार फायदा केला नरेंद्र मोदीने, ते आम्हाला सर्व वस्तू मिळाल्या, खात्यावर पैसे आले थोडेफार, आमचे पोरे यांचं चांगलं झालं, आमचे रोड रस्ता लावण्या खवण्या सर्व बांधून दिले, मोऱ्या बांधून गेल्या. या 6 महिन्यामध्ये एवढं काम करून टाकलं, हे काय करणार आहे? 22 वर्षेपासून काही केलं नाही यांनी. एकच अपेक्षा आहे फक्त नरेंद्र मोदी. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार तुल्यबळ लढत आहे, काय वाटतं या लढतीमध्ये बाजी कोण मारेल? सुभाष भामरे. का असं वाटतं तुम्हाला? कारण सुभाष भामरे एक डॉक्टर उच्च शिक्षित आहे, त्यानंतर त्यांचे जे कामं आहे, आत्तापर्यंत ज्या लोकसभा निवडणुका होत होत्या त्या निवडणुकीत कोणालाच माहीत नव्हतं की कोणत्या पद्धतीने खासदारचं काम असतं, पंतप्रधानचं कामं काय असतात. पण सुभाष भामरे हे निवडल्यामुळे आपल्या भागात माहीत झालेलं आहे खासदारचे कामं काय असतं काय नाही, त्यांचे चांगल्या प्रकारे कामं आहे. काय अपेक्षा आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये? पुढच्या 5 वर्षात एवढीच अपेक्षा आहे की मोदी सरकारचं जे धोरण होतं, आंतरराष्ट्रीय धोरण वगैरे चांगल्या पद्धतीचे धोरण आहे, फक्त जे एक शेतकरी धोरण चुकलं हे शेतकरी धोरण सुधारावं एवढीच अपेक्षा आहे. काय वाटतं, काँग्रेसचा पंजा यावा की भाजपचं कमळ? 2019 जे आत्ताच्या पिढीला जे वाटतंय ते याच्या पुढे नरेंद्र मोदीच पाहिजे. जर नरेंद्र मोदी याच्या पुढे नसले, काँग्रेसच्या हातात जर सत्ता गेली तर काँग्रेसवाले ह्या भारताला डायरेक्ट पाकिस्तान बनवून टाकतील. त्याच्यामुळे अबकी बार नरेंद्र मोदी सरकार. का असं वाटतं तुम्हाला, काँग्रेस आल्यावर पाकिस्तान होईल? काँग्रेस आल्यावर पाकिस्तान होईल म्हणजे जे काँग्रेसवाले नेते ज्याही गोष्टी केल्या त्याच्या विरुद्ध दिशेनेच त्यांना विचारताय. आजपर्यंत त्यांचं एवढं सरकार होतं, त्यांनी काय केलं? जे केलं असेल थोडंफार केलं, पण आता 5 वर्षात ते म्हणता की नरेंद्र मोदींनी काय केलं? 5 वर्षात काय होणार आहे? जेवढं केलं तेवढं भरपूर आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. राहुल गांधींनी सांगितलं की जर काँग्रेसला निवडून दिलं
तर आम्ही दर वर्षाला गोरगरिबांना 72,000 रुपये देणार. काय वाटतं या घोषणेबद्दल? काय नाही, 72,000 देऊन काय होणार रे? 72,000 जर दिले असते तर इतक्या वर्ष काय केलं? तेव्हा का दिले नाही? आता निवडणूक आली लगेच घोषणा करताय 72,000 देऊ, 50,000 देऊ, कशा करता? यांना आपण विचारूया 2019च्या निवडणुकांबद्दल. तुमचा कौल कोणत्या पक्षाला, भाजपला की काँग्रेसला? सर प्रथमतः मला तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचं काम वगैरे नाही करत ना? पक्षाचं चॅनल वगैरे नाही ना? पक्षाचं नाही, कोणत्या पक्षाचं? आता आहे ना, जे बीजेपीचं राजवट आहे पूर्ण हुकुमशाही पद्धतीची, मीडियावर विश्वास राहिला नाही सर्वसामान्य जनतेचा, तरुणांची बेजगार, विशेष म्हणजे ग्रामीण भागातला. मोदी सरकारने खूप चांगलं काम केलं आणि चांगलं वाईट बी केलं नाही, पण ग्रामीण भागातकडे शेतकरी तरुण बेरोजगार इतकी प्रचंड वाढली, त्याच्याकडे पूर्ण दुष्काळ. आणि आता सध्या फक्त त्यांचा एकच मुद्दा आहे राष्ट्रवाद, तर सर्वसामान्य राष्ट्रवाद काय घ्यायचं नाही, तरुणांना रोजगार सध्या उपलब्ध आहे, तसं भाजप सरकारनं पाहिजे तशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काँग्रेसचं की भाजपचं? भाजपचं. काय वाटतं, पंतप्रधान राहुल गांधी व्हावेत की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? काम चांगले करतात. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील की भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे? सुभाष भामरे. काय कामं केली त्यांनी या भागात? भरपूर कामं केली. मी या भागातला नाही आहे साहेब. कुठले आहेत आपण? धुळ्याचे. धुळ्याचे. काय कामं केली धुळ्यामध्ये? भरपूर कामं केली. धुळे लोकसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा खासदार व्हावा, भाजपचा की काँग्रेसचा? भाजपचा. का असं वाटतं? नाही, भाजपचाच पाहिजे. भाजप राहिलं तर हे कुठले लोक आपल्यावर बहिष्कार करणार नाही. त्यांचा बहिष्कार झाला नाही तर आपल्याला फायदा राहील भाजपपासून. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण राहता, ह्या वन्नेर खाकुर्डीमध्ये काय कामं झालीत? भरपूर कामं केलीत. त्यांच्याकडून कुठलंही काम घेऊन गेलं ते ताबडतोब करतात. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? भाजप. का असं वाटतं, काँग्रेसचं का नाही? काँग्रेसचं काय, थोड्या दिवसात चांगलं काम केले त्यांनी, त्यांना वाव दिला पाहिजे भाव. राहुल गांधींनी सांगितलं की दर वर्षाला आम्ही 72,000 रुपये गोरगरिबांना देऊ, काय वाटतं? काही देणार नाही. काय अपेक्षा आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये? आपल्याला वाटतं की भाजप यावं, भाजपकडून पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या काय अपेक्षा? काही काय कर, भाजपचं चांगलं आहे पण अजून नंतर कामं करतील. काँग्रेसचे कुणाल पाटील निवडून यावेत की भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे? भाजपचे सुभाष भामरे. का, काय केलं त्यांनी या भागासाठी? या भागासाठी त्यांनी भरपूर म्हणजे विकास कामं केली. त्याच्यानंतर सुभाष भामरेला मत देणं म्हणजे एक मोदीला मत देणं, की जेवढं काँग्रेस सरकार 60 वर्षात काही करू शकलं नाही तेवढं मोदी सरकारने 5 वर्षात अगदी अल्पकाळात नको तेवढी अगदी हे केले. तुमचं वय बघून मला असं वाटतं की तुम्ही काँग्रेसचंही सरकार खूप वर्ष बघितलं, भाजपचे 5 वर्ष बघितले, काय फरक जाणवला? फरक असं जाणवला, फक्त काँग्रेस सरकारने चाटा मारण्यामध्ये 60 वर्ष सत्ता भोगली. 60 वर्ष सत्ता असताना 60 रुपये कधी शेतकऱ्याला दिले नाही. आत्ता सत्ता नसल्यामुळे आत्ता म्हणते काँग्रेस सरकार 72,000 रुपये, जर कधी BJP सरकारने 6,000 रुपये पेन्शन जनरल शेतकरीला चालू केली तर 20% लोकांना व आम्ही 72,000 रुपये वर्षाला देऊ. मग 60 वर्षापर्यंत काँग्रेस सरकार कुठं झोपलं होतं? तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस सांगतं की दर वर्षाला गोरगरिबांना 72,000 रुपये काही न करता देणार, फुगटचे पैसे दिले गेले पाहिजेत, काय मत तुमचं? नाही, फुगटचे पैसे दिले गेले पाहिजे याबद्दल म्हणजे माझं की सरकार जवळजवळ हे काँग्रेस सरकार फक्त सत्ता उभोगण्यासाठी 1 कोटी आश्वासनं देत आहेत, म्हणून 72 रुपयेसुद्धा काँग्रेस सरकार देऊ शकत. 60 वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यांनी काही 60 रुपये देऊ शकले नाही, तात्ता सत्ता गेल्यानंतर ते सांगतात 72,000 रुपये देऊ. कांद्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्ही बागलाण तालुक्यामध्ये फिरलो, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील वन्नेर खाकुडी हे आज आमचं पहिलं गाव आहे. कांद्याबद्दल शेतकऱ्यांची नाराजी जरी असली तरी बागलाण तालुक्यातील शेतकरी म्हणतात की कांद्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण आम्हाला भाजप सरकार पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कांद्याबद्दल काहीतरी योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्हाला काय वाटतं, आपण मालेगावचे आहात? बरोबर आहे, ते बागलाण तालुक्याला म्हणतात, त्यांच्या मताला माझं सहमत आहे. आणि कांदा ही वस्तू अशी की समजा उत्पन्न अपेक्षेपेक्षा बाहेर झालं तर त्याचे भाव कोसळतात, कुठल्या वस्तूला जर तेजी असली तर त्याचे भाव आपापच वाढतात. मागच्या वर्षी 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2018 कांदा 4,000 रुपये झाला होता. त्यावेळी काँग्रेस सरकार होतं का? त्यावेळी मी तर मोदी सरकार होतं. मग आता या वर्षी जर 4,000 रुपये झालं तर विक्रमी उत्पन्नामुळे भाव कमी झाले. मी एक शेतकरी, मला मान्य आहे त्या गोष्टीबद्दल.
काय वाटतं, भाजपचे खासदार व्हावेत की काँग्रेसचे? काँग्रेसचेच खासदार व्हायला पाहिजे. राहुल गांधी व्हायला पाहिजे. राहुल गांधींचा एवढा त्याग होता की वडिलांचं मरण त्यांनी डोळ्याने बघितले, त्यांच्या आईचे हाल होणार होते ते बी डोळ्याने बघितले, वडील आजीच्या हत्या त्यांनी डोळ्याने बघितलेले. काँग्रेस सरकारने त्याग केलेला तेच सरकार योग्य. भारतीय जनता पक्षाचे ॲडव्हर्टाईजचं सरकार. राहुल गांधींनी सांगितलं की 72,000 रुपये गोरगरिबांना दर वर्षाला देणार, काय वाटतं या घोषणेबद्दल? होऊ शकतं, देऊ शकतात ते. भारतीय जनता पक्षाने 5 वर्षापासूनच सांगितलेलं होतं, 15 लाख दिलेले. नाना यांचं म्हणणं असं आहे काँग्रेसचं सरकार यावं, राहुल गांधींनी प्रचंड त्याग केलेला आहे, काय सांगाल यांच्या वक्तव्याबद्दल? अहो, राहुल गांधींनी त्याग का केला? फक्त सत्ता मिळण्यासाठी त्याग केला आणि जनतेला खोटं आश्वासन देत आहे राहुल गांधी. माझा अगदी उघड आरोप आहे. यांचं म्हणणं आहे की काँग्रेसची आश्वासनं खोटी आहेत, राहुल गांधी खोटं बोलतात, तुम्हाला काय वाटतं? नानांच्या खात्यात 15 लाख आले असतील, त्याच्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे. नाना पदाधिकारी म्हणून मी कोणत्याच पक्षाचा पदाधिकारी, मी राष्ट्रवादीचं काम करतो, पण काँग्रेस पक्षात हा त्यागी पक्ष आहे, त्याच्यामुळे राहुल गांधी पंतप्रधानला लायक आहेत. मोदींनी 5 वर्षामध्ये काहीच केलेलं नाही आहे आणि इकडे बाबा भांबरे आलेले पण नाही आहेत, फक्त शिवरात्रीच्या दिवशी आलेले आहेत. आता ते उदाहरण राष्ट्रवादीचे, मी BJP चे, बरोबर. आत्ता 2-4 दिवसापूर्वी कुणाल बाबाची मालेगावला सभा झाली, त्यांनी हे सांगितलं की हिंदू धर्म मला एकदम म्हणजे पाहिल्यानंतर क्रोध होतो. मग जर हिंदू धर्मानं जर कधी समजा कुणाल बाबा क्रोध होतो तर मग काँग्रेस किंवा हिंदू मग उभं राहण्याचा उद्देशच काय त्यांचा? मग त्यांनी मग धर्मांतर करावं. कोणी? कुणाल बाबाने. काय वाटतं तुम्हाला? नानांना पूर्ण क्लिप संध्याकाळपर्यंत देतो, पूर्ण क्लिप अर्थात त्याच्यात एडिटिंग करून जेवढं आहे तेवढंच दिलेलं आहे, बाकीचं माहिती कमी पडते नानांना. काय म्हटलंय त्या सभेत कुणाल पाटील? हिंदू धर्मावरचे नव्हता की माझं सर्व धर्मामुळे करलेलं आहे बुवा, मी चुडामा नानांचा नातू आहे, सर्व धर्माला धरून चालणारा माणूस आहे. ज्या टायमाला जेवणार नेहरूंपेक्षा जास्त मत चुडामा नानांना पडलेले आहेत, त्यांना राजकीय वारसा असणारे धुळ्यामध्ये वगैरे मनमाड रेल्वे हिंदू मार्ग वगैरे हे मंजुऱ्यात झालेले नाहीत असं भर सभेमध्ये आदव हिरे सांगतात. त्या आदव हिरे सांगतात, पण देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी धुळ्यामध्ये येऊन गेले, त्यांनी स्वतः उद्घाटनं केलीत. आदवय हिरेंवर विश्वास ठेवाल की नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवाल की गडकरींवर विश्वास ठेवाल? उद्घाटनाच्या वेळेस आदवय हिरे सुद्धा नितीन गडकरींच्या व्यासपीठावर होते त्यावेळेस, पण तेही बोलले की उद्घाटन नुसते खोटे होते, त्याच्या नव्हते नव्हते व्यासपीठावर नव्हते, चुकीची माहिती त्यांनी स्वतः सांगितलं कालच्या सभेमध्ये. नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये केवळ 6 जण व्यासपीठावर होते, आमदार सुद्धा नव्हते, कार्यक्रमाला होते, कार्यक्रमाला होते, काल स्वतः सांगितलं त्यांनी. मला एक सांगा, आदवय हिरेंवर विश्वास ठेवणार की नितीन गडकरींवर की नरेंद्र मोदींवर? मोदी. डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील, काय वाटतं? बाबा येतील ना सुभाष बाबा, काय येतील? येतील. ती लोकांची मदत केली, कामं चांगले केले, आजपर्यंत आम्हाला खासदारच माहित नव्हतं, आतापर्यंत खासदार कोणाला माहित नव्हतं, आता माहिती पडला की बाबा खासदार आहेत. या भागात डॉक्टर सुभाष भामरे किती वेळा आले? 2 वेळा आले. यांचं म्हणणं होतं की एकचदा आले, आता 15 दिवसापूर्वीच या बाजारपेठेमध्ये सभा घेतली त्यांनी. सुभाष बाबांनी भरपूर कामं केलेले या परिसरात, कोणाला खासदार असं माहितीच नव्हतं, कोणाला खासदार कोण आहेत काय आहेत तेच माहिती नव्हतं, आता समजायला लागलं लोकांना खासदार आहेत बॉ इथं सुभाष भामरे यांच्या याच्यावरून. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? कारण जागतिक स्तरावर आपल्या मतदार धुळे मतदारसंघाला अजूनपर्यंत केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं नव्हतं, मंत्री एवढं मोठं नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलं आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता, त्यामुळे त्यांना निवडून देण्याची सक्त गरज आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभेच्या जनतेचा कौल जाणून घेण्याची आज आपण सुरुवात केलेली आहे. वन्नेर खाकुर्डी गावामध्ये आपण आलेलो होतो, अनेक तरुण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. एकंदरीत वन्नेर खाकुर्डी गावामध्ये असं दिसून आलं, भाजपला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र काँग्रेस पक्षाचं समर्थन करणारी मंडळीसुद्धा या वन्नेर खाकुर्डी गावामध्ये मिळून आलेली आहे. काही तरुणांना वाटतं कुणाल पाटील निवडून यावेत, तर बहुतांशी लोकांना, बहुतांशी युवकांना वाटतं की डॉक्टर सुभाष भामरे यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत आणि म्हणून त्यांनाच पसंती वन्नेर खाकुर्डी गावामध्ये मिळालेली आहे. कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार, NNP न्यूजसाठी वन्नेर खाकुर्डी.